दादा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुद्धा आपली पहिली यादी जाहीर केली आणि काल रात्री उशिरा 45 जणांची खरं तर ही यादी जाहीर करण्यात आली। यामध्ये मंत्री आणि बहुतांश विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे, मात्र बंडाच्या वेळी सोबत असणाऱ्या 3 आमदारांना आणखी वेट एंड वॉच करावं लागणार आहे, कारण पहिल्या यादीमध्ये त्यांचा समावेश झालेला नाहीये। कारण डॉक्टर बालाजी किणीकर हे अंबरनाथ मतदारसंघातून खरं तर गेल्या 3 टर्म्स पासून आमदार राहत आहेत, यंदा चौथ्या टर्मसाठी त्यांची तयारी सुरू होती, मात्र पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव नाहीये। आमदार शांताराम मोरे आणि विश्वनाथ भोईर यांना सुद्धा पहिल्या यादीमध्ये स्थान मिळालं नाहीये, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसं संभ्रमाचं वातावरण आहे। त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची ही शक्यता सध्या काय असेल ते पाहणं महत्त्वाचं असेल, तर पुढच्या यादीमध्ये त्यांची नावं येतात का तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, किंवा त्यांचा भ्रमनिरास होतो त्यांना उमेदवारी दिली जात नाही हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे।